नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेट इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, काल आपण एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आपल्याला शेअर केलेला होता. BMS, BHMS आणि BUMSच्या कॉलेजच्या संदर्भाने पहिल्या राऊंडची अलॉटमेंट लिस्ट आलेली होती. ॲडमिशनसाठी 18 तारखेपर्यंत वेळ दिलेला होता. आज आहे 17 सप्टेंबर. महाराष्ट्रामध्ये असे हजारो विद्यार्थी आहेत की ज्यांना ॲडमिशन मिळालं, ते कॉलेजला गेले, परंतु त्या कॉलेजच्या माध्यमातून जे जे कुठले कॉलेजेस आहेत, BMS असतील, BHMS असतील, त्या ठिकाणी त्यांना खूप मोठ्या स्वरूपामध्ये त्यांची हॅरासमेंट झालेली आहे. हॅरासमेंट कशा स्वरूपात? तर एक तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅटेगरीचे विद्यार्थी असतील तरीही त्यांना पूर्ण फीस मागण्यात आलेली आहे. आता महाराष्ट्र शासनाने खूप वेगवेगळे GR काढलेले आहेत, ज्याच्यामध्ये मुलींसाठी मोफत शिक्षणाच्या संदर्भाने GR आहे. मोफत शिक्षण म्हणजे 10% डेव्हलपमेंट फीस भरावी लागेल. परंतु असं असतानाही मुलगी कोणत्याही कॅटेगरीची असेल तर फुल फीसच्या संदर्भाने मागणी करण्यात आलेली आहे. ज्या ठिकाणी DD चेक देऊन ॲडमिशन होऊ शकतं त्या ठिकाणी DDची मागणी करण्यात आलेली आहे. मुळामध्ये जेव्हा शासनाने गाईडलाईन दिलेल्या होत्या की GRसुद्धा काढलेले आहेत, शासन निर्णय आहेत की रिझर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन पूर्ण फीसची मागणी करण्यात येऊ नये, या संदर्भात डिपॉझिटसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे जे घेतले जातात तेही घेण्यात येऊ नये, या संदर्भातली क्लिअर कट गाईडलाईन असताना सुद्धा बऱ्याचशा कॉलेजला विद्यार्थ्यांना, कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना फुल फीस मागण्यात आली. त्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी जे ते कॅशच्या स्वरूपामध्ये पैशाची डिमांड करण्यात आली, त्याची कुठली पावती मिळणार नाही, कुठलं रेकॉर्ड नाही, आणि हे पैसे आम्हाला कॉलेजला द्यावेच लागतील तरच आम्ही ॲडमिशन करून घेऊ, किंवा आता तुमचं ॲडमिशन करून घेतो पण तुम्हाला इथेच पुढे शिकायचं असेल तर हे पैसे द्यावेच लागतील, अशा पद्धतीची मुजोरी बऱ्याचशा कॉलेजनी विद्यार्थ्यांसोबत केलेली आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या वतीनं या संदर्भामध्ये आपल्यापर्यंत तक्रारी आलेल्या आहेत आणि याला आपण काय न्याय देऊ शकतो त्या संदर्भानं आमचा अभ्यास सुरू आहे. लवकरच तुमच्यापर्यंतही तो विषय पोहोचेल. तुर्तास रेग्युलर मेरिट बेसिसवर ॲडमिशन मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये हा अनुभव आहे. दुसऱ्या बाजूला ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण आलेले आहेत, मॅनेजमेंट कोट्यातून ज्यांना ॲडमिशन घ्यायचं होतं, IQ कोट्यामधनं, की ज्याचा ऑलरेडी GR आहे, ज्याच्यामध्ये तो फीस रेग्युलेटरी ऑथॉरिटीच्या वतीनं तो, मला वाटतं आता एक्झॅक्ट डेट आठवत नाही, फेब्रुवारी 2023 किंवा त्याच्यापूर्वीचा असेल कदाचित, त्यामध्ये क्लिअरली IQ कोट्यामध्ये 3 times फीस घ्यावी या संदर्भामध्ये सूचना होत्या. परंतु त्याला शासनाच्या वतीनं आणि कॉलेजच्या वतीनं संगनमत करून 1 जुलैमध्ये बैठक झाल्याचा उल्लेख त्या एका पत्रामध्ये केलेला होता आणि डायरेक्टली ते पत्र बरोबर ॲडमिशन सुरू होणार त्याच्या आदल्या दिवशी मार्केटमध्ये आणलं. म्हणजे इतक्या दिवस यांना का आणलं नाही पत्र? यांना अशी भीती होती का की हे पत्र लवकर मार्केटमध्ये आलं तर याच्या विरोधात कोणतरी कोर्टात जाईल? नेमकं काय रिझन होतं असं वेळेवर पत्र आणायचं? हे तर असं झालं की जेव्हा लोकसभेचा निकाल चालू होता त्या दिवशी नीटवाल्यांनी निकाल लावला, जशी ती टायमिंग त्यांनी त्यावेळी साधली त्यांना वाटलं लोकांचं दुर्लक्ष होईल नीटच्या रिझल्टकडं लोकसभेच्या या सगळ्या वातावरणात, तसं ह्या सगळ्या संबंधित यंत्रणेला असं वाटलं का की बाबा आता नेमकं ॲडमिशनचा पिरियड आहे, वेळेवरच हे लेटर आणून हे पालकांना आपण थोपवून देऊ आणि पालक ते सहन करतील किंवा विद्यार्थी सहन करतील, अशा पद्धतीचा विचार होता का यांचा? हे टायमिंगचा जो विषय आहे, हे टायमिंग त्यांनी कसं साधलं? म्हणजे 14 ॲडमिशन चालू होणार, 13 तारखेचं लेटर आणता, त्या 13 तारखेच्या लेटरमध्ये जुलैमध्ये बैठक झाल्याचा उल्लेख करता, म्हणजे रीत सर काहीतरी काळबेरा असल्याशिवाय हे होऊ शकत नाही. आणि पालकांनी या संदर्भामध्ये आवाज उठवला पाहिजे. आम्ही काउन्सिलिंगचं काम करतो, 7000 रुपये फीस घेतो, तुमचे फॉर्म भरतो, कॉलेज टाकून देतो, अपडेट पाठवतो, तुमचं ॲडमिशन होईल नाही होईल आम्हाला काय फार फरक पडत नाही, पण पालकांना हे फरक पडतो की त्यांनी त्यांच्या लेकरासाठी 12 वर्ष पहिलीपासून 12वीपर्यंत, काही केसमध्ये रिपीट केलं तर 13 वर्ष, काही डबल रिपीट करणारे मुलं आहेत, म्हणजे 14 वर्ष तुम्ही मेहनत केली आहे, त्या लेकरांनी पण कष्ट करून मार्क मिळवलेले आहे. मग एवढं सगळं झाल्यानंतर जेव्हा आता ॲडमिशन मिळायची वेळ आली आणि तेव्हा जर तुमची अशा पद्धतीनं अडवणूक होत असेल आणि तुम्ही खुशाल शांत बसत असाल तर कोण बोलायचं? म्हणजे तुम्हाला कुठे ना कुठे या गोष्टी बोलल्या पाहिजे. आणि मी खूप सोपा पर्याय तुम्हाला सगळ्यांना दिला होता की बाबा तुम्ही कॅटेगरीत आहे ना, तुम्हाला कॉलेजने फीस फुल फीस मागितली ना, तुम्ही किमान मेल तर करा. मेल करण्याच्या संदर्भाने कुठलं कुणाला मेल करायचा त्याचे मेलचे डिटेल्ससुद्धा तुम्हाला मी दिलेले होते.
परत या व्हिडिओच्या माध्यमातून मी हेच आवाहन करेल, ज्या ज्या मुलांना कॉलेजच्या वतीनं वेगवेगळे पैसे मागण्यात आले, वेगवेगळे चार्जेस मागण्यात आले किंवा कॅटेगरीत असूनसुद्धा फुल फीस मागण्यात आली, कृपया 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 मेल करा, FRAला मेल करा, CET सेलला मेल करा, DMERला मेल करा, आपले जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत शिंदेसाहेब त्यांना मेल करा, उपमुख्यमंत्री साहेब आहेत अजितदादा असतील, फडणवीस साहेब असतील त्यांना मेल करा, कृपया तुम्ही व्यक्त व्हा मेलच्या माध्यमातून. मी कधी तुम्हाला कुणाला भांडा कुणाला त्रास द्या असं म्हणणारच नाही. लीगल वेने तुम्ही तुमचा मेल करा. तुम्ही जर मेल केला शासन दरबारी तुमची नोंद होईल. अनेक विद्यार्थ्यांनी मेल केले तर त्याचा कुठेतरी त्या शासनाच्या वतीनं त्याचा विचार होईल आणि तुमच्यावरचा हा अन्याय दूर होईल. आज मॅनेजमेंट कोट्यामध्ये IQ कोट्यामध्ये साधारण 5-6.5-6 लाख रुपये फीज भरून जे पालक ॲडमिशन घेत होते, ज्या ठिकाणी 24-25 लाखात BMS महाराष्ट्रात सहज शक्य होत होतं, आता त्या ठिकाणी कॉलेजवाल्यांनी जर 5 टाइम फीस मागितली तर त्याच्यात 15 लाखाची वाढ होती आहे, म्हणजे 40 लाखापेक्षा जास्त त्या ठिकाणी खर्च होणार आहे, प्लस 5-10 लाख रुपये तुमचे इतर हॉस्टेल मेस जाणं येणं बाकीच्या गोष्टी, 50 लाख रुपये खर्च करून मग BMS करायला खरंच परवडतं का, याचाही तुम्ही सगळ्यांनी विचार करा. आणि जर तुमच्याकडे पैसे असतील तर शांत बसा, पैसे द्या. बऱ्याचशा काउन्सिलरला मी बोललो, ज्यांना मी या विषय सांगितला ते म्हणले सर आम्हाला काय आपल्याला काय करायचं, आपल्याला आपले पैसे मिळाले ना. तर अशा पद्धतीचं चमडी बचाव कार्यक्रम किंवा आपल्याला काही त्रास नाही व्हायला पाहिजे, काही बोलायचं नाही आपण, पालकाचं जसं होईल तसं होईल, अशा पद्धतीची भावना बऱ्याचशा लोकांनी माझ्याकडे बोलून दाखवली आणि मला वाईट वाटलं. कारण मला याच्यासाठी वाईट वाटलं की आपल्याकडे एवढ्या विश्वासाने विद्यार्थी आला, आपण त्यांना किमान मार्गदर्शन करू, आपण कुठेही कुणाला भांडायला सांगत नाही आहे, चुकीच्या मार्गाचा अवलंब करा असंही सांगत नाही आहे. न्याय मागणं हा लोकशाहीनं दिलेला अधिकार आहे आणि लिगल मार्गाने नियमानुसार संविधानानं जो अधिकार दिला त्यानुसार न्याय मागणं कुठेही गैर नाही आहे. तर तुम्ही किमान FRAला CET सेलला DMERला मुख्यमंत्री साहेबांना आणि उपमुख्यमंत्री साहेबांना मेल करा. माझी कळकळीची विनंती आहे. तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दोन्हीचे ईमेल ID, हे सगळे ईमेल ID मी उपलब्ध करून दिलेले आहेत. तुम्हाला फक्त तुमचा मोबाईल रजिस्टर्ड ईमेल ID ओपन करा, त्याच्यामध्ये हे ईमेल ID टाईप करा, सब्जेक्टमध्ये लिहा एक्स्ट्रा फीज डिमांड फ्रॉम सोयांसो कॉलेज, खाली तुम्ही डिटेल तुमचं नाव लिहा, तुमच्यासोबत जो काय प्रसंग घडला तोडक्या मोडक्या भाषेत लिहिलं तरी चालेल, तिथं काय इंग्लिश ग्रामरची स्पर्धा नाही आहे. की तुम्ही जर तुमचं रायटिंग जे काय ग्रामॅटिकल सेंटेन्स आहे ते चुकले तर तुम्हाला काही शिक्षा आहे का? तुम्हाला तुमच्या भावना व्यक्त करायच्या आहेत, तुमच्यासोबत घडलेला प्रसंग तुम्हाला त्याच्यात नमूद करायचा आहे आणि तो तुम्हाला फॉरवर्ड करायचा आहे. यासोबत काही पालकाकडनं IQ कोटामध्ये ॲडमिशन करत असताना 3 लाखाचा म्हणजे तिप्पट फीसचा एक चेक घेण्यात आला आणि काही ठिकाणी तिप्पट फीसच्या चेकसोबत 2 पट फीसचा ॲडिशनली चेक घेण्यात आला. तर या ज्या ज्या पालकांनी असे 2-2 चेक दिले, तुमच्याकडे जे फोटो काढलेले असतील ते फोटोसुद्धा तुम्ही कॉलेजने जे तुमच्याकडून चेक घेतले त्याचे फोटो जर तुमच्याकडे असेल तेही तुम्ही त्या अटॅचमेंटला ॲड करा. त्यानंतर तुमच्याकडून काही अंडरटेकिंग कॉलेजने घेतलं असेल तर तेही तुम्ही त्याला ॲड करा. कारण एवढा मोठा हा विषय आहे, जर सोप्या भाषेत जर विचार केला तर जर एका विद्यार्थ्याचे जर 15 लाख वाढत असतील तर 10 विद्यार्थ्याचे 1.5 कोटी होतात, 100 विद्यार्थ्याचे 15 कोटी होतात आणि 1000 विद्यार्थ्याचे 150 कोटी होतात, 1100 मुलांचे 165 कोटी होतात. एवढा 165 कोटीचा हा विषय आहे, एवढ्या मोठ्या स्वरूपात ही वाढ आहे. म्हणजे रेग्युलर 25 लाख जे भरत आहेत विद्यार्थी त्याचा तर हिशोबच लावला नाही, जे वाढलेले पैसे त्याची अमाऊंट मी तुम्हाला सांगतोय ही जवळजवळ 165 कोटीच्या घरात जाते. कृपया स्वतःच्या न्याय हक्कासाठी किमान मेल करा, हे मी विनंती करून तुम्हाला सगळ्यांना सांगतो. जर तुम्ही आता बोलले नाहीत तर भविष्य कठीण आहे, तुम्हाला तात्काळ बाहेरच्या राज्याचा रस्ता धरावा लागेल आणि मग त्या ठिकाणी तुम्हाला तिकडं कमी फीसमध्ये होईल, परंतु मग नाईला जाणं तुम्हाला इच्छा नसताना बाहेरच्या राज्यात जावं लागेल आणि तिकडं शिक्षण घ्यावं लागेल. हालांकी पूर्वीसुद्धा जेव्हा हे IQ कोट्याचं मॅटर आलं नव्हतं किंवा अशा पद्धतीने जेव्हा ॲडमिशन होत नव्हते तेव्हासुद्धा अनेक कॉलेज 20-25 लाख रुपये 1 टाइम कॅश घ्यायचे आणि त्यानंतर प्रतिवर्षाची फीसुद्धा भरायला लावायची, म्हणजे तेव्हासुद्धा 35 लाखा लोक ॲडमिशन जात होतं. आता या मागच्या 2-3 वर्षामध्ये याला ऑनलाईन केल्यामुळं
हे कुठंतरी 22-25 लाखाच्या दरम्यान आलं होतं आणि त्या ठिकाणी मग एखादा कुणीतरी नोकरीवाला आहे, कुणी व्यावसायिक आहे, ते सुद्धा 5-5.5 लाख रुपये फीस भरून मुलांना शिकू शकतील अशी परिस्थिती तयार झाली होती. परत एकदा पहिले पाढे 55 पहिल्यासारखी परिस्थिती परत आणण्याचा प्रयत्न जो आहे तो सध्या सुरू आहे. म्हणजे त्याच्यात दोनच लोक शिकू शकतील, एक जमिनी विकून शिकवा मुलांना, अदरवाईज ज्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे त्यांनीच मुलांना शिकवायचं. साधारण फॅमिलीतल्या मिडल क्लास फॅमिलीतल्या लोकांनी मुलांना शिकवायचंच नाही, असंच हे सगळं अशाच पद्धतीचा जो जी आर आहे. आणि असं म्हणूनही आपण प्रत्येकाचा व्यवसाय आहे, कुणी किती पैसे कमावं हा याला आपण म्हणू नाही शकत काही, परंतु एक लिमिट ठेवून एका व्यवस्थित पद्धतीने हे केलं तर कुणालाही चांगलंच वाटेल. कारण काही ठिकाणी तर आय क्यू कोट्याच्या ॲडमिशनला हॉस्टेल फीसुद्धा डबल लागेल म्हटले, म्हणजे किती अतिरेक. म्हणजे अहो तो विद्यार्थी जो आहे ज्याने तुमच्याकडे ॲडमिशन घेतलं तो तीनपट फीस भरायला तयार आहे, त्याला हॉस्टेलची फीस डबल, म्हणजे तो काय 2 वेळेच्या म्हणजे 4 वेळेस जेवणार आहे आणि तो हॉस्टेलला त्याला तुम्ही काय एखादी सेपरेट रूम देणार आहे का? काय सुविधा असतात, कित्येक कॉलेज मी बघितलेले काही सुविधा नसतात, पण पालक विद्यार्थ्याचा नाईलाज होतो त्यामुळे ते तिथं गप गुमान राहतात. त्यांना वाटतं बाबा आपण काय बोललो, पुन्हा आपले मार्क आपल्या कॉलेजच्या हातात असतात, प्रॅक्टिकलचे मार्क्स असतात, ओरलचे मार्क्स असतात, थेअरी एक्झामचा विषय असतो, परत इथं यांच्याशी पंगा घेऊन आपलंच नुकसान होईल, अशा पद्धतीची भीती विद्यार्थी व पालकांच्या मनात असते. म्हणून कुणीही बोलत नाही, परंतु मी बोलू शकतो, मला कुणाची भीती नाही, आपण कुठेही चुकीचं बोलत नाही. आणि जर कुणी एखादा म्हणला की बाबा तुम्ही हे आमच्याविषयीच बोलले तर तुम्ही मी सिद्ध करू शकतो की हे खरं आहे म्हणून, किती पालक मी उभे करू शकतो की या पालकांसोबत असं असं झालं आहे, काय गैर नाही ना, जे त्यांनी वागतायत तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय. कुणाला तरी बोलावं लागलं, हालांकि माझे तेवढे सबस्क्रायबर नाही, मी खूप लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही, परंतु तुम्ही हा व्हिडिओ इतर गरजू मुलांपर्यंत पालकांपर्यंत पोहोचवा, याचं एक याला मोहीम तयार झाली पाहिजे. कारण हे मॅनेजमेंट कोट्यातल्या 1,089 जागा आणि रेग्युलरच्या जर आपण बोलायला गेलो 95 कॉलेजच्या जवळजवळ 7-7.5 हजारपेक्षा जास्त जागा असतील, म्हणजे 8-9 हजार विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. आणि मी बरंच बोलता हे पण बोललेलो आहे, BMS म्हणजे 50 लाख रुपये खर्च करून शिक्षण घेण्याचा कोर्स राहिलेला नाही, यापेक्षा 12-13 लाखात 15 लाखात कर्नाटकात होतं, MP होतं, तिकडचा मार्ग पकडलेला बरा, अदरवाईज फील्ड चेंज केलेली बरी, किंवा BDS घेतलेलं बरं, किंवा इतर कोर्सेस घेतलेले बरे. एवढे पैसे देऊन 40-45 लाख रुपये खर्चून BMSचं शिक्षण घेणं हे खरंच वर्थ नाही, हे पण मी तुम्हाला आजच सांगतो. याचं कारण असं आहे की सुखासुखी मेरिटवर नंबर लागला नक्की करा, 3 टाइम फीस भरून पालक तयार आहेत, विद्यार्थी तयार आहेत, तर तुम्ही बिलकुल घ्या ॲडमिशन. पण जेव्हा 5 टाइमचा विषय येतो तेव्हा ते द्यायचे कुठून? आणि जसं सिस्टमॅटिक पद्धतीनं प्लॅनिंग करून जुलैची बैठक दाखवत आहेत, 13 सप्टेंबरला पत्र मार्केटमध्ये आणतायत, म्हणजे रीतसर काहीतरी नियोजन झाल्याशिवाय हे झालेलं नाही. तर जर कॉलेजवाले नियोजन करू शकतात, त्यांची यंत्रणा नियोजन करू शकते, तर पालकांनी पण नियोजन करा. आय क्यू कोट्यामध्ये ॲडमिशन टाकायचे आणि रिपोर्टिंग करायचं नाही, बरोबर कॉलेज जागेवर येणार. कॉलेजला ही पण वेळ कॉलेजवर पूर्वी आलेली आहे की सर फक्त फीस भरायला लावा पालकांना, पण विद्यार्थी पाठवा, आमचं सीट खाली राहील. दयामया करून सुद्धा कॉलेजवर सीट भरायची वेळ याच्यापूर्वी आलेली आहे, BMSचे सांगतोय. त्यामुळे असं कुणी गैरसमजत राहू नये, ना कॉलेजनी, ना विद्यार्थ्यांनी, ना पालकांनी, ज्यांनी त्यांनी आपापल्या पद्धतीनं नियमानं पुढं जावं असं मला वाटतं. या संदर्भामध्ये पालकांच्या बऱ्याचशा माझ्याकडे व्हिजिट झाल्या कालपासून, आज सकाळपासून. तर या संदर्भामध्ये लीगल वेनी आपल्याला काही न्याय मागतील का, त्या संदर्भामध्ये पालकच आग्रह करतायत, तर त्या संदर्भाने निर्णय काय करायचं ते आम्ही ठरवणार आहोत. तुर्तास सगळ्यांना विनंती आहे, FRA ला, CET सेलला, मुख्यमंत्री साहेबांना आणि उपमुख्यमंत्री साहेबांना, सोबत DMER ला आपण रिटर्नमध्ये नक्की मेल करा, ही आपल्याला कळकळीची विनंती. आणि मेल केल्यावर फक्त कमेंटमध्ये मेन्शन करा की सर आम्ही मेल केलेला आहे, किंवा आय हॅव ईमेल टू सो अँड सो, जे काय तुमचे कमेंट तुम्ही मेन्शन करा. मला हे लक्षात घ्यायचं की जर 700-800 हजार कंप्लेंट जर या संदर्भात गेल्या तरच तुमचा विचार होईल, 50-100 कंप्लेंटला कुणी बघणार पण नाही. आणि
सध्या सणासुदीचे दिवस आहे, आज गणपती विसर्जन आहे आणि लवकरच इलेक्शन आहे, तर या संदर्भामध्ये सगळे राजकीय नेते बिझी असतात. परंतु जेव्हा त्यांच्या ऑफिसमध्ये एवढ्या स्वरूपात मोठ्या स्वरूपात जेव्हा मेल जातील तेव्हा त्याची कुठेतरी दखल घेतली जाईल आणि याच्यावर काहीतरी विचार होऊन काहीतरी निर्णय पुढे होऊ शकतो. त्यामुळे परत एकदा सगळ्यांनी आपल्याला आलेले अनुभव नक्की सीटी सेलला मेल करा. ठीक आहे, या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. तुमच्यासाठी आवश्यक सगळे ईमेल ID या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये राहील आणि या व्हिडिओच्या जी पहिली कमेंट असेल त्याला पिन करून ठेवतो, त्यामध्ये पण राहते, म्हणजे तुम्हाला तिथूनच ते उचलता येईल आणि मेल करता येईल. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.